सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात 5 कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून 2,500 शाळा सुंदर झाल्या आहेत. यातून शाळांची रंगरंगोटी, बाग बगीचा, CCTV, संगणक, चित्रकलाकृती असं काम झालं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यात राबवलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळेच्या उपक्रमाचे राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आहे. अत्यंत चांगला हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबवणे योग्य असून जिल्हा परिषदेच्या CEO नी या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईत यावे असे निमंत्रण त्यांनी दिले आहे. आपली सोडलं तर बाकी सर्व शाळा ही गवत वाढणे घाण झालेल्या होत्या. इंचू साप किडे त्या ठिकाणी फिरत होते आणि त्या शाळा बघितल्यानंतर मन हेलावलं आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण शाळा स्वच्छ आणि सुंदर केल्या पाहिजेत असा विचार मनामध्ये आल्यामुळं लोकसहभागातून शिक्षकाच्या सहभागातून आम्ही हे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे अभियान जिल्ह्यामध्ये राबवलं आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर जवळजवळ 2 महिने हे काम सुरू होतं. आज रोजी जवळजवळ 2,500 शाळा ह्या स्वच्छ आणि सुंदर झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5 कोटी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे कालचा फिगर आहे 5 कोटी 20 लाखाचा एवढी मोठी वर्गणी ग्रामस्थांनी शिक्षकांनी त्या शाळेत शिकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि शासनाचा एक रुपया ही खर्च न करता जिल्ह्यातल्या जवळजवळ 2,500 शाळा ह्या स्वच्छ सुंदर आणि बोलक्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं एक शाळेचं सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांनासुद्धा उत्साह निर्माण झालेला आहे आणि योगायोगाने हे अभियान आमचं संपलं आणि शाळा सुरू झाल्या. त्यामुळे शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता आणि या माध्यमातून हे सरस्वतीचे मंदिर ज्याला आपण म्हणतो त्या शाळेला त्या शाळा अतिशय स्वच्छ सुंदर बाग बगीचा पालकाला बसण्यासाठी बेंच काही ठिकाणी संगणक काही शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत काही शाळेने वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवलेली आहे. तर ह्या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून शाळा आता चांगल्या झालेल्या आहेत पण शाळा स्वच्छ सुंदर आणि बोलक्या करून आम्ही थांबलो नाही तर आता त्या शाळेची गुणवत्ता कशी वाढवायची शिक्षकाची गुणवत्ता कशी वाढवायची विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढवायची यासाठी आम्ही शिक्षकाची मुख्याध्यापकाची निबंध स्पर्धा घेतली आणि त्यांना शिक्षकांना मुख्याध्यापकांना गुणवत्ता वाढीसाठी काय काय करणं अपेक्षित आहे असं वाटतंय हे त्यांच्याकडून आम्ही लेखी घेतलेलं आहे त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून. जिल्ह्यातल्या तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातले 10-10 निबंध मी स्वतः वाचणार आहे आणि त्यातले चांगले चांगले उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी जे त्यांनी लिहून देणार आहेत त्याचा एक चांगला प्रोजेक्ट तयार करून तो जिल्हाभर राबवण्याचा माझा मानस आहे. संपूर्ण राज्यभरातल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांची VC माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम आणि शिक्षण सचिव माननीय ACS मॅडम आमची वंदना कृष्णा मॅडम यांनी VC घेतली. त्या VC मध्ये आदर्श शाळेवर चर्चा चालू असताना हा विषय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि मग मी त्या सभेमध्ये या ठिकाणाहून सांगितलं की आम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 5.5 कोटी रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा स्वच्छ सुंदर केलेल्या आहेत. त्यावेळी शिक्षण मंत्री महोदय मॅडमनी त्याचं अभिनंदन केलं. मी वर्तमानपत्र आणि चॅनलवर ह्या बातम्या पाहिल्या असल्यास आवर्जून शिक्षण मंत्री मॅडमनी सांगितलं आणि ह्या जो उपक्रम आपण राबवलेला आहे त्याचं सादरीकरण करण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे आणि त्या सादरीकरणाच्या माध्यमातून कदाचित शिक्षण विभाग हा जो उपक्रम आहे तो राज्यभर लागू करण्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून मला दिलेले आहे.